नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या थेट रक्कम देणाऱ्या अर्थात दरमहा पेन्शन देणाऱ्या तीन योजना आहेत ज्या अंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला मानधन थेट बँक खात्यात दिले जाते तर मित्रांनो या तीन योजना कोणत्या आहेत तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा व कुठे करायचा नियम अटी काय आहेत आणि कागदपत्रे कोणकोणती कौन लागतात ही संपूर्ण व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो ह्या ज्या तीन योजना आहेत त्या आहेत संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि तिसरी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकार योजना तेव्हा सर्वात आधी आपण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा व कुठे करायचा आणि कागदपत्रे कोणकोणती लागतात ते जाणून घेऊया बघा मित्रांनो समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देण्यासाठी राज्य शासनातर्फे ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेचा लाभ बघा विधवा दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त अनाथ परितक्त्या देवदासी अत्याचारित महिला वेशाव्यवसायातून मुक्त महिला तसेच तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाची पत्नी आणि पस्तीस वर्षावरील अविवाहित निराधार श्री इत्यादी दुर्बल निराधार घटक यांना लाभ घेता येतो आता मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे कोणकोणती कागदपत्रे लागतात ते जाणून घेऊया बघा किमान अठरा ते पासष्ट वर्षे वयाचा दाखला किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा विधवा महिलासाठी पतीचा मृत्यू दाखला दिव्यांग असल्यास किमान चाळीस टक्के दिव्यांग असल्याचा दाखला वार्षिक एकवीस हजार उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर लाभार्थ्याचा आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड तसेच बँक पासबुक झेरॉक्स रहिवाशी दाखला आणि अर्जदाराचा एक फोटो तर मित्रांनो जो लाभार्थी असेल त्यांनी यापैकी ही कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत त्याच्यानंतर अर्ज कुठे मिळेल आणि कुठे करायचा ते पहा तहसील कार्यालयमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा शेतू केंद्रातसुद्धा करू शकता आणि मित्रांनो या दोन्ही ठिकाणी तुम्हाला अर्ज उपलब्ध होऊन जाईल आणि नाहीच मिळाला तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे डाउनलोड करून घ्या मित्रांनो अर्ज केल्यानंतर जवळपास एकवीस दिवसानंतर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही ते पत्राद्वारे किंवा मॅसेजद्वारे तुम्हाला कळवले जाईल आणि अर्ज मंजूर झाल्यास इथे पहा दरमहा दीड हजार रुपये पेन्शनचा लाभ तुम्हाला मिळणे सुरू होईल तर अशा प्रकारे तुम्ही या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ शकता आता मित्रांनो पुढील योजना आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेचा लाभ बघा पासष्ट वर्षांवरील निराधार वृद्ध व्यक्ती घेऊ शकतात आणि या योजनेमध्ये सुद्धा सेम अशा प्रकारे कागदपत्रे आवश्यक का आहेत तसेच तहसीलमध्येच किंवा सेतूमध्ये अर्ज करू शकता वरील माहितीप्रमाणे त्याच्यानंतर तिसरी योजना आहे इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना आणि या योजनेचा सुद्धा लाभ मित्रांनो वरीलप्रमाणे सेम प्रोसेस आहे तर या तिन्ही योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये पेन्शन दिलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे एक व्यक्ती यापैकी एकाच योजनेचा लाभ घेऊ शकतो तर ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो या तीन दर महापेन्शन देणाऱ्या योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता या योजनेसंबंधी तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अर्जाचा नमुना पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ लिंक दिली आहे डाउनलोड करून प्रिंट काढू शकता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद